सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले, त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या. नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील. मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृह, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या, कर्तव्यगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये प्रदान करण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं. दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे. या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. या योजनेच्या करता 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं 10,000 रुपये होतं, आता ते 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन, गर्भाशय, मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल. रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत
मोफत ने आण करण्यासाठी 3324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून 1,25,66,986 घरांना न जोडणी देण्यात आली आहे. राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे. स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी 1,00,000 रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 6,48,000 महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या 7,00,000 करण्यात येणार आहे. बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे. उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आतापर्यंत 15,00,000 महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25,00,000 महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे. महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे. स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल. पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15,00,000 रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे. महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे. अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8,00,000 रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे.